ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या आर्थिक मागण्यांसाठी एक जानेवारीपासून कोल्हापुरातील बिंदू चौकात बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलं होतं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज आंदोलकांबरोबर दुसऱ्यांदा चर्चा केली अठरा जानेवारी रोजी मंत्रालयात कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंबंधी बैठक असल्यानं हे आंदोलन स्थगित करावं अशी विनंती मुश्रीफ यांनी संघटना नेत्यांना केली त्यानुसार हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आले आठव्या दिवशी हे राज्यव्यापी आंदोलन थांबवण्यात आलं किमान वेतनाचा लाभ मिळावा यासह अन्य पाच मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी एक जानेवारीपासून धरणं आंदोलन सुरू केलं होतं चार दिवसांपूर्वी नामदार मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पहिल्या टप्प्यात प्राथमिक चर्चा केली त्यानंतर आज जिल्हा मध्यवर्ती बँकेत पुन्हा एकदा चर्चा करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबद्दल सकारात्मक असल्याचं सांगितलं तसंच कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत चर्चा करण्यासाठी अठरा जानेवारी रोजी मुंबईत बैठक आयोजित केली आहे त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बेमुदत ठिया आंदोलन स्थगित करावं असं आवाहन आमदार मुश्रीफ यांनी केलं जिल्हा बँकेतील बैठकीनंतर कर्मचारी महासंघाच्या नेत्यांनी बिंदू चौकात आंदोलनस्थळी स्वतंत्र बैठक घेतली त्यामध्ये अठरा जानेवारीपर्यंत सध्या सुरू असलेलं आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे सचिव कॉम्रेड नामदेव चव्हाण यांनी केली जारती अशा प्रकारे आश्वासक आश्वासनं देतात बोलतात आपण सुद्धा दोन पावलं मागं घेतलं पाहिजे आणि अठरा तारखेपासूनचं आपण अठरा तारखेपर्यंत आपलं आंदोलन स्थगित केलं पाहिजे आणि आजपासून तारखेपर्यंत जे लोक येणार आहेत तुम्ही इन्फॉर्म करा आणि हे आंदोलन स्थगित करण्यात आहे मुंबईतील पुढील बैठकीत आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा पर्याय आंदोलकांनी खुला ठेवलाय असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलंय आजच्या आंदोलनात बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते